तर आयोग इंटरव्ह्यू झाला तेव्हा पण आयोगाचे सदस्य म्हटले की अशा व्यक्तीची डिपार्टमेंटला पण गरज आहे, की पोलीस डिपार्टमेंटला. नाशिक येथील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून कीर्तन करणाऱ्या रुपाली शिवाजी केदार या शेतकऱ्याच्या लेकीने MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मोहर उमटवली आहे. रुपाली पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील दोडी हे तिचे गाव. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या रुपालीने वयाच्या 9व्या वर्षी घर सोडलं. घरी आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायाचा वारसा. आई वडिलांच्या इच्छेनुसार 34 असताना तिने आळंदी गाठली. पण PSI हो असं कधी वाटलं नव्हतं. जेव्हा MPSC चा अभ्यास सुरू केला तेव्हा आपल्याला यातलं एक पद कोणतं तरी मिळेल म्हणून राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला होता. पण 2018 कोणती परीक्षा पास झाली नाही. नंतर 2019 ही झाली तर मग तिच्या सगळ्याच स्टेप पूर्ण होत गेल्या. प्री, मेन्स, फिजिकल राऊंड, इंटरव्ह्यू आणि आता 2022 निकाल आलेला आहे. तर कीर्तनाचा मला पूर्ण फायदा झाला. इंटरव्ह्यूसाठी माझा पूर्ण इंटरव्ह्यू हा कीर्तनावरच झाला आणि त्याचे मला त्यांनी टॉप मार्क्स आहेत पूर्ण लिस्टमध्ये. म्हणजे बहुतेक त्यांना पण अशी अपेक्षा होती की डिपार्टमेंटला कीर्तनाचा पण फायदा होईल तिकडे. आणि राहिला प्रश्न तर मेहनतीचा, तर मला म्हणजे मिस्टर नितीन सानप आहेत, ते PWD डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर आहेत. तर आणि आई वडील शेतकरी आहेत, श्री शिवाजी केदार आणि सुमन केदार, दोघंही शेतकरी आहेत. इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत त्यांनी मला पूर्णतः म्हणजे खरं स्ट्रगल तर त्यांचं आहे. ते काम करत होते आणि मला अभ्यासासाठी जे गरजेचं होतं ते सगळं ते मला पुरवत होते. लग्नानंतरही मिस्टर जॉब करत होते, त्यांनी मला सगळा जे गरजेची गोष्ट आहे अभ्यासासाठी तो पूर्ण कंडिशन त्यांनी मला उपलब्ध करून दिलं म्हणून मी अभ्यास करू शकले. म्हणून मी माझं हे यश माझे आई वडील आणि माझे पती या दोघांनाही समर्पित करते. वाटत बंद मी तसंही फुल टाईम कीर्तन कधीही केलंच नाही, कारण मी शालेय जे बॅकग्राऊंड आहे ते मी शालेयकडे पहिल्यापासून शिक्षण पूर्ण केलं, इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्यातून मला जसा वेळ भेटेल आवडीनुसार योग्य वाटेल तसं तसं मी कीर्तन केलं आणि यापुढेही माझं तेच आहे. कीर्तन खूप लोकांपुढे केलं त्यातून खूप पैसा मिळाला तर कीर्तन झालं असं मला वाटत नाही. डिपार्टमेंटमध्ये खूप लोकांमध्ये स्ट्रगल आहे, स्ट्रेस आहे. तर इंटरव्ह्यू झाला तेव्हा पण आयोगाचे सदस्य म्हटले की अशा व्यक्तीची डिपार्टमेंटला पण गरज आहे, की पोलीस डिपार्टमेंटला. तर मला असं वाटतं तिकडे पण ह्या गोष्टीचा मला नक्कीच उपयोग होईल.